आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याणहून ठाणे आणि नवी मुंबईला कामासाठी जाणाऱ्या लोकांची सध्या मोठी गैरसोय होत आहे। या ठिकाणी जाणारी वाहने कमी आणि लोकांची संख्या जास्त असे चित्र असल्याने लोकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे। त्यासाठी नवी मुंबई आणि ठाणे मार्गावर तातडीने KDMT ची सेवा सुरू करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे। याबाबत मनसेतर्फे KDMT परिवहन व्यवस्थापकांना पत्र देण्यात आले आहे। सामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने त्याचा सर्व भार ST वर आला आहे। ST बसेसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त आहे असे चित्र सध्या कल्याण ST आगारात दिसत आहे। त्यामुळे ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तासनतास बसची वाट बघत उभे राहावे लागत आहे। मात्र KDMT ने या दोन्ही महत्त्वाच्या मार्गावर बसेस सोडल्यास प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय टळून KDMT लाही चांगले उत्पन्न मिळू शकेल। या हेतूने KDMT ने लवकरात लवकर ही बससेवा सुरू करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा यावेळी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी दिला आहे। कल्याणची बंद आणि रेल्वे सर्वसामान्य लोक जी आहे हे त्यांच्यासाठी रेल्वे सेवा बंद आहे, त्यामुळे आपण पत्रव्यवहार केलेलं तर काय सांगण्यात आलं? बऱ्याच दिवसापासून 6-7 महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वसाधारण लोकांकरता रेल्वे सेवा ही बंद आहे। अनेक दिवसापासून कल्याण स्टेशनच्या परिसरामध्ये ST सेवा सुरू आहे। ठाणे, नवी मुंबई, पनवेल इकडे जाणारा मोठ्या प्रमाणात कल्याणहून इकडे जाणारा वर्ग, नोकरदारा वर्ग खूप प्रमाणात मोठ्या संख्येने आहे। काल मी महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक मिलिंदाट साहेबांना, आम्ही त्यांचं मनसे शिष्टमंडळ यांना जाऊन एक निवेदन अर्ज केला की बऱ्याच दिवसापासून परिवहन सेवा बंद आहे, लोकांच्या अडचणी, प्रवासाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। ही गोष्ट यांच्या लक्षात येत कशी नाही? पर सगळ्या गोष्टी सगळ्यांना शक्य होणार नाही आहे। आपल्या आपलं सगळ्यांकडे वेहिकल किंवा मोटरसायकल, कार ह्या नसल्यामुळे लोकांना 1.5-2 तास लाईनीमध्ये उभं राहून त्यांना त्रास होतो। माझं म्हणणं एकच आहे, लवकरात लवकर महापालिकेने परिवहन सेवा सुरू करण्यात यावी, जे काही करून लोकांना वेळेत जाऊन प्रवास होईल। अन्यथा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सोमवारपासून बस सेवा सुरू करणार आणि वाशी ठाणा हे लवकरात लवकर चालू करणार आहे, असे त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे। अन्यथा आश्वासन पूर्ण नाही केलं तर मनसे स्टाईलने त्यांच्यावर आंदोलन करणार। याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी येत्या शनिवारपासून पनवेल मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येणार असून पुढील टप्प्यात नवी मुंबई मार्गावर बस सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले। मनसेनी आम्हाला एक निवेदन देऊन ठाणे, वाशी, पनवेल या मार्गावर लवकरात लवकर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन गाड्या सुरू करण्याबाबत त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे। या संदर्भात परिवहन उपक्रमातर्फे आम्ही येत्या शनिवारपासून आम्ही कल्याण पनवेल या मार्गावर 3 गाड्या सुरू करतो आणि त्याचप्रमाणे हे दुसऱ्या टप्प्यात झालं। पहिल्या टप्प्यात आम्ही यापूर्वी मलंगड आणि भिवंडी या मार्गावर गाड्या सुरू केलेल्या होत्या। दुसऱ्या टप्प्यामध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या मंजुरीने आम्ही पनवेल मार्गावर 5 गाड्या शनिवारपासून सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। त्याचप्रमाणे यापुढील टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या म्हणजे वाशी, नवी मुंबई या मार्गावर देखील गाड्या सुरू करण्याचं टप्प्याटप्प्याने नियोजन आहे। बस गाड्या सुरू न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दिला आहे। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।